नागपूर भाजपातर्फे लोकसभेचा ऍक्टिव्ह मोड ऑन करण्यात आला असून गुरुवारपासून नागपूर ग्रामीणतर्फे गाव तिथे भाजपा या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या संदर्भात नागपूरच्या प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेण्यात आली असून त्यावर नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी खास बातचीत केली. व्हीकेबी न्यूजचे संपादक मुकेश हेडाऊ यांनी. नागपुरात भारतीय जनता पक्ष ऍक्टिव्ह मोडवर आलेला आहे. आजपासून गाव तिथे भाजपा या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. याची माहिती द्यायला आमच्यासोबत नागपूर ग्रामीणची पूर्ण टीम आहे. नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे आमच्यासोबत आहे. माझी अध्यक्ष आहे आणि माझी आमदारी आहेत. भाऊ काय म्हणाल? भारतीय जनता पार्टीने हा संघटन महिना म्हणून कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आत्ताच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमच्या एक गोष्ट लक्षात आली की गट ग्रामपंचायतमध्ये 5-5, 6-6 गावं जोडलेलं जातात, किमान 4 गावं जोडलेलं जातात. त्यालासुद्धा भारतीय जनता प्रत्येक गावाला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नियुक्त केला पाहिजे. आणि म्हणून माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी जिल्ह्याची टीम एकत्रित बसून निर्णय केला. 200 प्रमुख पदाधिकारी 1566 गावात जाऊन त्या प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष, युवा मोर्चाचा अध्यक्ष, महिला आघाडीचा अध्यक्ष आणि त्याची पुरी टीम, पूर्ण टीम असे एक 25 लोकांची आणि बॉडी त्या ठिकाणी नियुक्त करणार आहोत. आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी अधिक प्रभावीपणे त्या गावामध्ये विकास पोहोचवेल अशा प्रकारची व्यवस्था करतोय. ॲक्टिव्ह मोड सडनली ऑन, लोकसभेची तयारी म्हणताय? बिलकुल हरकत नाही. लोकसभेला राहिलेच किती महिने? 3-4 महिने. शेवटी ही लोकसभा आम्हाला पुन्हा 2024 माननीय मोदीजी लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टचा झेंडा फडकवणार, त्यांच्या पाठीशी रामटेक लोकसभेचा खासदार उभा राहणार हे ठरलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कामावर लागलेलो. पण एवढं मोठा पक्ष आहे, सडनली गाव तिथे भाजपा, ऑलरेडी भाजपाचे कार्यकर्ते तिथे आहेत, काय म्हणता येईल याला? दर 3 वर्षांनी संघटनेमध्ये फेरबदल होत असतात आणि त्या गावात, ज्या गावात जिथे कुठे, आता जगातला सर्वात मोठी लोकशाही असलेला पक्ष देश आपला देश आहे आणि त्यात जगातला सर्वात मोठा संघटनात्मक दृष्टीने लोकशाही पद्धतीने मोठा झालेला पक्ष हा भारतीय जनता पार्टी. 12 कोटीपेक्षा जास्त सभासद आहे. असं जरी असलं तरी चौकस राहणे, प्रत्येक गावात भाजपचा अध्यक्ष नेमणे, प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणे हे आमची सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे यात नवीन काही नाही. पण सुटला तर सुटला तर इथे पुन्हा जाऊन भाजप उभा करणार. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या दृष्टीने मागील अनेक वर्षापासून गाव पातळीवर आम्ही संघटन हे नेहमीच करत असतो. 3 वर्षाच्या कार्यकाळानंतर पुन्हा नव्याने संघटन जेव्हा मजबूत करण्याची वेळ आली तेव्हा प्रत्येक गाव पातळीवर भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष असेल, तिथली संपूर्ण टीम असेल याची रचना करण्याचा हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आणि पूर्ण नागपूर जिल्ह्यातल्या 1566 गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन अधिक चांगल्या पद्धतीने कसं मजबूत राहील त्या दृष्टीने आम्ही आतापासून कामाला लागलेलो आहे. कोर कमिटीचा मी सदस्यच आहे, त्याच्यामुळे सगळी कोर कमिटी माननीय जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या गोष्टी जिल्ह्यात करत असते. प्रत्येक बूथ स्तरापर्यंत संघटनात्मक मांडणी झाली पाहिजे. बूथ समित्या तशा आहेतच, पण 4-4 गाव एखाद्या ग्रामपंचायतमध्ये असेल तर एक प्रमुख नेमून त्याच्या माध्यमातून पुन्हा गतिमान कसं करता येईल, शेवटच्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा जोडता येईल, तळागाळातील कार्यकर्ता कसा जोडता येईल, विविध समाजबांधवांचे कार्यकर्ते कसे जोडता येईल, या दृष्टिकोनातून संघटनात्मक ही रचना आहे. आणि त्या संघटनात्मक रचनेच्या आधारावरती पुन्हा भारतीय जनता पार्टी ग्रामस्तरापर्यंत सक्षम होईल आणि 51% लढाई भारतीय जनता पार्टीला जिंकता येईल. बघू शकता की नागपूर ग्रामीण भाजपची पूर्ण टीम आहे, सुधाकर कोहळे यांची टीम आहे आणि कुठे न कुठे लोकसभेला ॲक्टिव्ह मोड आलेला आहे नागपुरात, हे म्हणणे योग्य ठरणार. कॅमेरा पर्सन रोशन बोक.